शुगर ज्यूस टू इथेनॉल याला बंदी केंद्र सरकारने घातली आणि माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये एक दोन कारखाने वगळता कोणीच ज्यूस टू इथेनॉल करत नाही. त्या ठिकाणी साखरेच्या किमती या जवळपास आज 40 रुपयापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर त्या कशा तरी सर्वसामान्य माणसाला त्याची झळ बसू नये या दृष्टिकोनातून फार प्रमाणाबाहेर साखर, कारण की आज ती 40 रुपयाला आहे त्याचा काही कोणाला विरोध नसावा, पण जर अशाच पद्धतीने शुगर सिरप डायव्हर्ट होत राहिला तर साखरेच्या किमती ह्या 45-50 रुपयापर्यंत पण पोहोचू शकतील अशी संभावना आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, माननीय अमित भाई शहांना भेटणार आहेत आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम जसं केंद्र सरकारने मागच्या वेळेस नाफेडच्या माध्यमातून केलं तसं यावेळेस देखील निर्यात बंदी उठवणं किंबहुना त्या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून अनुदान देणं असा काहीतरी सकारात्मक निर्णय मला वाटतं सोमवार किंवा मंगळवारी होईल. एक आगळी वेगळी दिवाळी साजरा व्हावी या उद्देशाने प्रत्येक ग्रामस्थांनी 22 जानेवारीला ज्या ज्या गावांमध्ये राम मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, त्या ठिकाणी रामाला लाडूचं नैवेद्य दाखवणे ही संकल्पना आम्ही अहमदनगर जिल्हा अहमदनगर दक्षिण लोकसभेमध्ये सुरू केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये कार्यक्रम आम्ही घेतोय. आमचे जेवढे सहकारी आहेत, माझे आमदार आमदार असतील, सगळ्यांना विश्वासात घेऊन देशामध्ये एक वेगळं जे काही वातावरण निर्माण होतंय त्यामध्ये नगर जिल्हा मागं पडू नये किंवा आमचं नाव पुढं राहावं या दृष्टिकोनातून जी भावना आमच्या मनामध्ये आहे ती व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतोय. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की 22 जानेवारीला हा जो उपक्रम आम्ही सुरू केला आहे त्याचं यश हे संपूर्ण देशाने देशाला पाहायला मिळेल आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांपर्यंत निश्चित ते पोहोचेल. बंदी असलेली कारखाने आहेत गाळप करतात, याच्यावरती काय परिणाम होणार आहे का? याच्यामध्ये इथेनॉल म्हणजे बी हेवी पासून तर मंजुरी आहेच, शुगर ज्यूस टू इथेनॉल याला बंदी केंद्र सरकारने घातली आणि माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये एक दोन कारखाने वगळता कोणीच ज्यूस टू इथेनॉल करत नाही. त्यामुळं हे जे हे निर्माण केलं जातं, न्यूज निर्माण केली जाते याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. बी हेवी इथेनॉल आजही चालू आहे, सी हेवी तर चालूच ठेवलेल्या सरकारने, फक्त ज्यूस टू इथेनॉल जे शुगर डायव्हर्जन व्हायचं त्या ठिकाणी साखरेच्या किमती या जवळपास आज 40 रुपयापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर त्या कशा तरी सर्वसामान्य माणसाला त्याची झळ बसू नये या दृष्टिकोनातून फार प्रमाणाबाहेर साखर, कारण की आज ती 40 रुपयाला आहे त्याचा काही कोणाला विरोध नसावा, पण जर असं